चला सुरू करू. सुरू करू कारल्याची रेसिपी. अशा चकत्या करून घ्यायच्यात कारल्याच्या. आता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आपल्याला. आणि हे असंच आपल्याला 15 मिनटं ठेवायचं. ताटात काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना असं कुस्करायचं आहे आपल्याला चांगलं. त्याला जो कडसरपणा काढून टाकायचं आहे. हे बाई असं कडवट पाणी निघून जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला पाण्याने धुऊन असं धुवून स्वच्छ. आता याच्यात हळद, अंदाजाने मीठ आणि मसाला घालायचा आहे. असं मिक्स करायचं आहे. आता यात चण्याचं पीठ घालायचं आणि थोडं मैदा. जास्त ह्याचं प्रमाण वापरायचं नाही आहे. एक एक चमचा घातला तरी पाहिजे. आणि असं ड्राय राहू द्यायचं आहे याला. तेल तापायला ठेवलेलं. आता हे आपण असं ह्यात फ्राय करून घ्यायचं. हे असे काढून घ्यायचे. आता असंच आपण बाकी सर्व कारले फ्राय करून घेणार आहोत. बघा हे आपले कारले फ्राय असे तयार झालेले आहेत. खूपच कुरकुरीत आहेत. वरण भातासोबत खूप छान लागतात. नक्की ट्राय करा एकदा.